पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील अनेक दुर्गम जोडणाऱ्या जितकरवाडी ते जिंती दरम्यानच्या पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव पुरात वाहून गेल्यानं तिथल्या ग्रामस्थांनी पुलावर चढ उतार करण्यासाठी त्यांच्या दोन्ही बाजूला स्वतःच बांबूच्या शिड्या तयार करून बसवल्यात ग्रामस्थांनी शोधलेल्या या उपायांमुळे तेथील समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर बनण्याची भीती असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात मुसळधार पावसामुळे अनेक पूल आणि रस्त्यांचं नुकसान झालंय दुर्गम वाड्या वस्त्यांचा समावेश असलेल्या नुकसानीचं प्रमाण अधिक जिंती ते जितकरवाडी दरम्यान बांधलेल्या वाहून गेल्यानं सात वाड्या वस्त्यांचं दळणवळण ठप्प झालंय खंडित झालेला वीज पुरवठा मोबाईलला रेंज नाही आणि भरून वाहणाऱ्या नदीत वाहून गेलेला पूल अशा परिस्थितीत ग्रामस्थांनी श्रमदान करत पुलावरून ये करण्यासाठी बांबूच्या शिड्या तयार करून पुलावरून चढ उतार करण्यासाठी वाट तयार केलीये या उपायाने येथील समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर बनण्याची भीती आहे ये जा करताना पाय किंवा शिडी निसटल्यास मोठी दुर्घटनाही घडू शकते